पुढची बातमी नंदुरबार इथून नवापूर तालुक्यातील पाटी बेगडी मा आमलान आणि नवागावमध्ये विना रेशन कार्डधारक कुटुंबियांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत प्रकल्पाधिकारी वसुमना पंत आणि आमदार शिरीष नाईक यांच्या उपस्थितीमध्ये धान्य वाटप झालं आहे बिगर रेशन कार्डधारक आदिवासी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या धान्य वाटप योजनेतून आधार देण्याचं काम सुरू आहे एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पंधराशे कुटुंब हे आदिवासी विकास विभागाच्या धान्य वाटप योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू वाटप करण्यात आलं आहे शासनानं रेशन कार्ड धारकांसाठी धान्य योजना जाहीर केलेली आहे त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा बहुतांश हातावरती पोट असलेल्या कुटुंबाची वाताहत होते आहे त्यामुळेच तीस एप्रिलपासून राज्याच्या आदिवासी विकास विभागानं या योजनेचा शुभारंभ केला आहे तहसीलदारांमार्फत प्रत्येक तालुक्यातील रेशन कार्ड धारक नसलेल्या आदिवासी कुटुंबांची माहिती गोळा करून आदिवासी विकास विभागाचे अधिकारी गावोगावी जाऊन धान्य वाटप करता आहेत